शीर्षक भडंग आणि लाडू लेखन प्रसन्न प्रकाश हळबे कॉलेज सुटलं आणि आम्ही सगळे हॉस्टेलवर आलो सांग्या जिक्या नवल्या आणि नांदेडकर आपापल्या रूमकडे गेले पिट्ट्या आणि मी आमच्या रूमकडे वळलो आमच्या शेजारी शेजारी सिंगल रूम्स आहेत पिट्ट्याची तीस आणि माझी एकतीस गेल्या वर्षी अकरावीत असताना मात्र आम्ही एका डबल रूममध्ये एकत्र राहत होतो पिट्टी आणि मी आम्ही तिसरीपासून एकाच वर्गात आहोत आधी वेगवेगळ्या तुकडीत होतो पण आठवीपासून दहावीपर्यंत मात्र एकाच तुकडीत दहावी पास झाल्यानंतर देखील अकरावीसाठी दोघांनीही सांगलीला म्हणजे विलिंगडन कॉलेजला ॲडमिशन घेतली आणि हॉस्टेलला पण दप्तर खोलीत टाकून नळाच्या कोंड्यावर हातपाय तोंडून आलो आम्हा सगळ्यांचाच हा ठरलेला कार्यक्रम हातपाय धुवून आलं की कोणाच्या तरी एकाच्या रूमवर जमायचं ज्याच्याकडे जे खायला असेल ते त्यांना आणायचं आणि सगळ्यांनी मिळून ते टोळधाडीसारखं फस्त करायचं माझ्या आईचं भडंग सगळ्यांना फार आवडतं पिट्ट्याच्या आईचे खवा रवा लाडू जिक्याच्या आईचा चिवडा फार मस्त असतो तर नांदेडकरच्या आईचे बेसनाचे लाडू नवल्या मारवाडी मात्र नेहमी फरसाण शेव असे जास्तीत जास्त विकतचेच पदार्थ आणतो माझ्याकडचं भडंग आणि पिट्ट्याकडचे रवा लाडू परवाच फस्त करून झाले होते त्यामुळं आम्ही जिक्याच्या रूमवर मोर्चा वळवला जिक्यानं मोठ्या आनंदानं चिवडा काढला तेवढ्यात नांदेडकर बेसनाचे लाडू आणि मारवाडी फरसाण घेऊन आला या सगळ्यावर सणसणीत ताव मारून आम्ही सगळे आपापल्या रूमकडे गेलो साडेसातला परत एकत्र जेवायला जाण्यासाठी निघायचंच होत रूमवर जाऊन फिजिक्सचं थोडं वाचून होतं न होतं तोवर दारावर टकटक झाली मी दार उघडलं तर देशपांडे सर दारात उभे लगबगिनं सरांना बसायला खुर्ची दिली आणि कॉटवरचा पसारा आवरायला लागलो तर सर म्हणाले अरे राहू देत आधी आदित्य राणूबाईंना बोलवा पिट्ट्याचं खरं नाव आदित्य म्हणून सर त्याला आदित्य राणूबाई असं गमतीनं म्हणतात अगदी भर वर्गात फिजिक्सच्या तासाला ते त्याला याच नावानं हाक मारतात पहिल्या पहिल्यांदा पिट्ट्याला जाम लाजल्यासारखं व्हायचं सरांचा राग देखील यायचा पण सरांनी ते काही सोडलं नाही आता मात्र त्याला सवय झालीय त्याची आणि माझ्या खोलीला जी कॉमन भिंत आहे त्या भिंतीवर मी तीन बुक्या मारल्या सर बघत होते पलीकडनं आलो बे असा पिट्ट्याचा आवाज आला लगेच डोळे मोठे करून मान हलवत सर आश्चर्यानं म्हणाले हम्म मोर्स कोड आहे वाटतं तुमचा छान छान पिट्ट्या आला आठवड्यातनं तीन चार वेळा तरी कॉलेज सुटल्यावर देशपांडे दे सर आमच्या रूमवर येतात गेल्या वेळी दिलेले पेपर्स आम्ही सोडून ठेवलेले असतात ते सर तपासतात फिजिक्सच्या काही शंका असल्या तर सांगतात किंवा एखादा नवा भाग शिकवतात मग कधी कधी आम्ही सरांना भडंग किंवा चिवडा लाडू खायला देतो फारच क्वचित वेळा सर ते घेतात नाहीतर नेहमी बोलणं झालं की सर एकदम दणदणीत आवाजात म्हणतात हम्म चला मला पोचवायला स्टेशनवर वाटेत चहा पिऊ स्वामीकडं सर कोल्हापूरहून येऊन जाऊन करतात रोज सकाळी साडे ला विश्रामबागला येणाऱ्या पॅसेंजरनं येतात आणि संध्याकाळी साडेसहाला कोल्हापूरला जाणारे पॅसेंजरनं परत जातात मग बऱ्याच वेळेला आमचा अभ्यास झालेला असेल तर आम्ही दोघं सरांना पोचवायला विश्रामबाग स्टेशनवर जातो जेव्हा जेव्हा सर रूमवर येतात तेव्हा तर सरच आम्हाला घेऊन जातात बरोबर मग चहा प्यायच्या निमित्तानं स्वामीच्या कॅन्टीनमध्ये नेतात आणि काय हवं ते खायला देतात सुरुवाती सुरुवातीला आम्हाला थोडा संकोच वाटायचा आम्ही नको नको म्हणायचो शेवटी एकदा सरांनी ठणकावून सांगितलं तुम्हाला खायला मिळत नाही म्हणून आणत नाही इथं मी मला वाटतं तुम्हाला खायला घालावं म्हणून आणतो तुम्हाला आता मुकाट्यानं सांगा काय खाणार ते आणि मग आम्ही तेव्हापासून न संकोचता खायला लागलो मग कधी डोसा कधी उत्तप्पा कधी कुर्मापुरी तर कधी बटाटा वडा मागवतो कधी कधी खूप भूक लागलेली असते तेव्हा दोन दोन पदार्थ देखील खातो खाऊन आमचं पोट भरलं की सर खुश सर मात्र कधीतरीच फक्त इडली खातात इतर वेळी फक्त स्वामीचा झकास असा स्पेशल चहा हा सगळा कार्यक्रम संपला की आम्ही सरांबरोबर विश्रामबाग स्टेशनवर जातो आणि मग सरांची गाडी ये सर आम्हाला काय काय गमती जमती सांगतात रोजच्या सांगली कोल्हापूर प्रवासातल्या ते स्वत याच कॉलेजमध्ये शिकायला होते तेव्हाच्या देखील साडेसहाला गाडी आली की सरांना निरोप द्यायचा आणि गाडी हल्ली की परत निघून हॉस्टेलवर चालत चालत यायचं हे असं आठवड्यातले दोन तीनदा तरी होतच पिट्ट्या आला पिट्ट्या आला तसे सर म्हणाले या या आदित्य राणुबाई बसा इथं असं म्हणून पिट्ट्याला कॉटवर बसायची खूण केली आम्हाला वाटलं आता काल दिलेल्या फिजिक्सच्या पेपरबद्दल सर विचारतील काही शंकांचं निरसन करतील पण ते चिन्ह काही दिसेना आणि मग एकदम सर म्हणाले चला काढा काढा उगार स्पेशल भडंग काढा तुमचं आणि जोशी बुआ तुमचे ते खवारवा लाडू घेऊन या आज भूक लागली आहे मला आता आली का पंचाईत परवाच्या सोमवारी उगार होऊन मी भडंग आणि पिट्ट्यानं खवारवा लाडू आणले होते पण टोळधाडीमुळे बुधवारीच ते दोन्ही संपून गेलं आता सरांना काय देणार आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागलो कोणी सांगायचं सरांना एवढ्यात पिट्या धीरानं म्हणाला सर भडंग आणि लाडू आणले होते पण परवाच आम्ही मित्रमंडळींनी संपवलंय सगळं हे ऐकलं मात्र आणि सर ताडकन खुर्चीतनं उठले त्यांनी त्यांची बॅग वजा पिशवी उचलली आणि दाराकडे वळले छपला घातल्या आणि खोलीचं दार उघडून बाहेर पडले काय होतय हे कळायच्या आज सर हॉस्टेलच्या विंगेतनं मागच्या गेटनं हॉस्टेलच्या बाहेर देखील गेले पिट्ट्याला मी म्हणालो चल पटकन कुलप लावून स्टेशनवर जाऊ सरांच्या माग मग आम्ही रूम्स कुलप ठोकली आणि विश्रामबाग स्टेशनच्या दिशेने पळायला लागलो सर पार स्वामीच्या कॅन्टीनपर्यंत पोचले पोहोचले होते आम्ही सरांना गाठलं तेव्हा सर स्टेशनात पोचले होते सर सर रागवलात का पण खरंच बडंग आणि लाडू संपले होते मी म्हणालो पुढच्या वेळी नक्की ठेवून देऊ तुमच्यासाठी सगळं नाही संपवणार सर एकही शब्द बोलत नव्हते सर काय झालं का रागवलात आमच्यावर काही चुकलं का आमचं पिट्ट्या म्हणाला तरीही सर काहीही बोलत नव्हते आम्हाला रडू यायला लागलं सरांना काय झालं ते कळतच नव्हतं आणि ते काहीच बोलत नसल्यानं आणखीन वाईट वाटत होतं गाडी आली आमच्याकडं न बघताच सर गाडीत चढले आम्ही सवयीप्रमाणे सरांना हात केला गाडी केली आणि आम्ही परत वळलो रूमवर येईस्तवर आम्ही एकमेकांशी काही बोललो नाही साडेसातला मेसमध्ये जेवायला जाण्यासाठी नांदेडकरच्या हाका सुरू झाल्यावर नेहमीप्रमाणे कळपातनं जेवायला गेलो पण लक्ष लागत नव्हतं हो जिक्या म्हणाला देखील काय बे एकतीस बत्तीस काय भांडला भिंडला काय बे तुम्ही मग काय पण बोलायला नाही तुम्ही आम्ही आपलं काहीतरी कारण दिलं जेवण झाल्यावर नेहमीच्याच माकड चेष्टा करत आम्ही हॉस्टेलवर आलो आणि आपापल्या आप रूम मध्ये गेलो अभ्यासाला बसलो साहेबराव साहेबरावकडं मसाला दूध प्यायला देखील गेलो पण सरांचा विषय काही केला जात नव्हता परत येऊन थोडं लिखाण करून मी झोपलो दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे लवकर उठून आप्पा कुलकर्ण्याकडं चहा पोहे खाऊन येऊन अभ्यासाला बसलो होतो साडेआठ वाजले असावेत दारावरची कडी वाजली म्हणून मी उठून दार उघडलं तर दारात देशपांडे सर काही न बोलताच सर आत आले आणि डोळ्यांनी खुणावून पिट्याला बोलवायला सांगितलं सरांच्या हातात एक भली काळी मोठी कापडाची पिशवी होती नेहमीचा मोर्स कोड न वापरता मी रूम मधून बाहेर जाऊन पिट्ट्याच्या रूमवर टकटक करून त्याला बोलवलं म्हटलं सर आलेत बे पिट्ट्या आला जरा रागावलेल्या आवाजात सर म्हणाले दोघं उभे राहत तिथं आम्ही कोपऱ्यात उभे राहिलो सरांनी काळी पिशवी उचलली आणि त्यातनं आणखी एक भली मोठी प्लास्टिकची पिशवी बाहेर काढली तीत भडंग होत परत काळ्या पिशवीत हात घालून दुसरी एक पिशवी काढली त्या पिशवीत रव्याचे लाडू होते आम्ही बघतच राहिलो आणि मग एकदम आवाज बदलून सर म्हणाले अरे बाळांनो भडंग आणि लाडू संपलं होतं तर सांगायचं नाही का मला सांगा बरं काय खाणार होतात तुम्ही भुकेच्या वेळेला बरं तुम्ही मुलं उठसूट हॉटेलमध्ये देखील जात नाही खायला तरी बर काल मी मागितलं म्हणून कळलं तरी काल संध्याकाळी गाडीतनं उतरलो आणि भडंगाचं आणि लाडूचं साहित्य घेऊनच घरी गेलो आईला म्हटलं जरा फोडणी दे या चिरमुऱ्यांना आणि या रव्याचे थोडे लाडू करून दे ग उद्या माझ्या पोरांसाठी न्यायचेत मग आईनं भडंग आणि लाडू केले आणि मगच ती झोपली सकाळी सहाच्या गाडीला निघायचं होतं ना मला सर बोलतच होते आणि मग जरा हसत म्हणाले <laughs> पण बघा जमलंय का माझ्या आईला भडंग आणि लाडू ते सरांच्या प्रत्येक शब्दाबरोबर आम्हाला रडू येत होत सरांच्या ते लक्षात आलं आम्हा दोघांना सरांनी जवळ बोलावून घेतलं आणि पाठीवरनं हात फिरवत अगदी हळू आवाजात म्हणाले बाळांनो आई वडिलांपासून दूर राहताना म्हणून काळजी वाटते रे तुमची म्हणून हे सगळं करायचं हम्म चला डोळे पुसा आणि खावा बरं एक एक लाडू आणि मग डोळे आणि नाकं पुसत आम्ही त्या मायेच्या पिशव्या उघडल्या आणि तिघंही मुठीनं भडंग आणि लाडू खाऊ लागलो